सोलापूर महानगरपालिका वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून बापूजी नगर परिसरात आज कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी एएनसी न्यूजच्या टीमने वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल विचारपूस केल्यास ते वर्षभर किती त्रास सहन करून जनतेच्या सुरक्षेची काळजी करतात याबद्दल एक अभिमानास्पद माहिती मिळाली. घरोघरी जाऊन त्यांनी कोरोना चाचण्या केल्या. काही जण चाचण्या करण्यास नकार देत होते, परंतु तरी देखील या कर्मचाऱ्यांनी त्यांना जबरदस्ती न करता त्यांना समजावून सांगून कोरोना चाचणी करणे का गरजेचे आहे याबद्दल प्रबोधन करून कोरोना चाचणी करण्यास प्रोत्साहित केले. खरंच जो त्रास सहन करून कर्मचारी काम करत आहेत ते क्वचितच कोणाला जमेल, त्यामुळे सोलापूरकरांकडून व एएनसी न्यूजच्या टीमकडून संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम. डॉक्टर प्रसाद कुमार, डॉक्टर कौशल कांबळे, सिस्टर क्रिस्टिना काळे तसेच आशा वर्कर्सनी बापूजी नगर येथे अतिशय काळजीपूर्वक सर्व चाचण्या केल्या. यावेळी इन्चार्ज डॉक्टर प्रसाद कुमार यांनी जनतेला कोरोना चाचण्या करण्यास सहकार्य करण्याची विनंती केली. आज रोजी सिव्हिल यूपीएससी अंतर्गत काम करत असताना आमच्या इथं बापूजी नगरच्या इथं एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्या अनुषंगाने काम करत असताना त्यांच्या संपर्कातले जवळजवळ 20 ते 25 लोकांची टेस्टिंग झाल्या आणि त्या टेस्टिंग रॅट टेस्टिंग सगळ्या निगेटिव्ह आल्या. डॉक्टर कांबळे आमच्या आशा वर्करच्या सेवकाने आजूबाजूच्या रॅट टेस्टिंग ही व्हॉलेंटरीली टेस्ट करून घेऊन त्यांच्या जवळजवळ 50 ते 100 टेस्टिंग झालेल्या आहेत आणि ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर आम्ही सर्व आमच्या आशा वर्कर, आमच्या ANM डॉक्टर कांबळे पवार ह्या यांच्या सहकार्याचं आभार मानतो. गेल्या आठवड्यात आणि महिनाभर पूर्ण महाराष्ट्रात सोलापूर शहरात हे कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याकारणाने सर्वकडे प्रबोधन करणं हे एक प्रशासनाचं व आमचं कर्तव्याचा भाग आहे. त्याकरिता प्रत्येकाने आपल्या घरातल्या अशा सर्दी किंवा अशा लक्षणं असलेल्या लोकांनी संबंधित जवळच्या दवाखाना, नागरी आरोग्य केंद्राशी किंवा आशा वर्कर ANM यांना डायरेक्ट संपर्क साधून किंवा तिथल्या डॉक्टरांशी संपर्क साधून आपली टेस्ट करून घेऊन हा कोरोना रोखण्यासाठी मदत करावे. आणि काही सोशल वर्कर्स, मीडिया रिपोर्टर्स हे ह्यात अतिशय सहभागीने काम करत आहात. तर मी ह्या सगळ्या लोकांचा धन्यवाद करतो आणि लोकांनी हे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग करणे या सगळ्या गोष्टीचा करून हे कोरोना प्रादुर्भाव सोलापूर शहराला दूर ठेवा अशी जाहीर आवाहन विनंती करतो. धन्यवाद.